प्रथमच ओडिसा हँडलूम प्रदर्शन भरवण्यात आले आहे. गुकुप सोशल मार्केटप्लेसच्या वतीने पुण्यात ओडिसा हँडलूम प्रदर्शन भरवण्यात आले आहे. हे प्रदर्शन 8 ते 13 सप्टेंबर पर्यंत चालू राहणार आहे. या प्रदर्शनात ओडिसामधील विविध समूहातील 20 पेक्षा अधिक सहकारी समिती आणि ओडिसा हातकरघांचे उत्पादनाचे प्रदर्शन आणि विक्री करण्यात येणार आहे. एकत, तस्सर, खंडुआ, सबलपुरी, बोमकाई अशा भरपूर पारंपरिक ओडिसा हातकरघांचा समावेश आहे. हातकरघा आणि ओडिसा सरकारकडून गुकुपने पुण्यात हे प्रदर्शन पहिल्यांदा भरविले आहे. पुणेकरांना ओडिसाच्या उत्तम साडी, वस्त्रसामग्री, दुपट्टा, गृहसामान आणि कपडे पाहायला आणि विकत घेता येईल. ओडिसा हातकरघा प्रदर्शनाचे उद्घाटन IPS संजीव पद्जोशी, गुकुपचे संस्थापक शिवदेवी रेड्डी, ओडिसा सरकारचे कपडेचे निदेशक आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच या प्रदर्शनाविषयीची माहिती रुची तौकर यांनी दिली. Thank you.
अद्वैता अभय मुलगा गौरप्रसाद देसाई आणि मिस्टर अभय देसाई हे सगळे आम्ही फॅमिलीतले आम्ही सगळे हे करतो. आमचं बुटीक आहे ऑन डेक्कन एरिया अपोजिट वैशाली हॉटेल ऑन फर्ग्युसन हॉटेल. आणि आम्हाला हे ओडिसाचं हे गोकॉम यांनी जे ऑर्गनायझेशन केलं आहे विथ द वीवर्स हँडलूम वीवर्स फ्रॉम ओरिसा ते खूपच छान केलं आहे. कारण ओरिसा तसं आम्हाला आम्ही आंध्र कर्नाटक आणि तमिळनाडू ह्या भागात जातो ते सगळे जवळजवळ स्टेट्स आहेत आणि तिथे जा 10-15 गावांमध्ये हिंडलं की लगेच आमचं 1-5 दिवसात काम होऊन जातं. ओरिसाला वेगळं जावं लागतं लांब. तर ह्यांच्याबरोबर गोकॉमबरोबर जे यांनी ओरिसाच्या त्यांच्याबरोबर जे त्यांचं टायप झालेलं आहे त्याच्यामुळे आम्हाला खूप त्याचा फायदा होईल. आम्ही त्यांच्याकडे जाऊन प्रत्येक विवरकडे जाणं शक्य नाही झालं तर गोकॉमकडे आमची रिक्वायरमेंट देऊ आणि ते आम्हाला खूपच चांगलं पडेल. म्हणजे आमचा वेळ वाचते आणि ओरिसाची जी क्वालिटी एस्टॅब्लिश आहे आम्हाला ओरिसाचं खूपच आवडेल. आम्हाला व्हेरी म्हणजे डिफिकल्ट हां आणि व्हेरी टीडियस जॉब आहे आणि इतके ते आपले विवर्स इतके छान काम करत आहेत आणि सगळ्यात अवघड जॉब आहे ओरिसाच्या साड्या आमचं ते डबल इकट असतं तर ते एकदम आम्हाला परचेस करायला खूप चांगलं पडेल त्यांच्याबरोबर. कारण जे आम्हाला गॅप पडते की दर 2 महिन्यांनी वगैरे नाही जाऊ शकतात तर बेंगलोरला यांचं हेड ऑफिस आहे तर आम्हाला त्यांच्याबरोबर हां ॲक्सेसिबल होईल आणि आम्ही तसं वर्षातनं 2-3 वेळा जाऊन ओरिसाला करू शकतो. पण नेहमी इच्छा असून आम्हाला ते जाता येत नाही बिकॉज ऑफ द आवर ॲक्च्युली हां अदर ॲक्टिव्हिटीज म्हणण्यापेक्षा की ॲक्च्युली मॅनपॉवर कमी पडेल दॅट्स वाय. आणि बेंगलोरला गेलो तर आम्हाला यांच्या हेड ऑफिसला जाऊन खूपच चांगलं व्हायचं आणि हे त्यांनी आत्ता ही मीट केलेली आहे सेलर बायर सेलर मीट तर त्याचं खूपच चांगला चांगलं व्हायचं व्हेरी वेलकमिंग आणि यांचे सगळ्यांचे स्टॉल्सही छान आहेत ओरिसाच्या साड्या सुंदर आहेत आणि देत असतो माहिती देत असतो आणि बरेच जण म्हणजे आता बरेच अवेअरनेस आलेला आहे. मी मॅनेजिंग डायरेक्टर हूँ gokop.com का. गोकॉप भारत का पहला ऑनलाइन मार्केट प्लेस है जो वीवर्स और आर्टिजान्स के लिए है. ये हम लोग मार्केट प्लेस से हम जो क्लस्टर्स के जो वीवर्स हैं उनको हम लोग ऑनलाइन मार्केटिंग करते हैं और उनको कनेक्ट करते हैं बायर्स के साथ और कंज्यूमर्स के साथ. ये पहला सच इनिशिएटिव है इंडिया में भारत में. यहाँ पर हम ओडिशा स्टेट हैंडलूम डिपार्टमेंट के साथ पहली बार बायर सेलर मीट का हम लोगों ने ऑर्गेनाइज़ किया हुआ है. यहाँ पे 20 क्लस्टर उड़ीसा के बेहतरीन क्लस्टर 20 हैंडलूम क्लस्टर्स यहाँ पे पार्टिसिपेट कर रहे हैं और पूना से और महाराष्ट्र से काफ़ी सारे बड़े रिनाउंड बायर जो है एक्सपोर्टर जो है यहाँ पे पार्टिसिपेट कर रहे हैं. ये बायर्स हम क्लस्टर के साथ उनको टाई अप कर रहे हैं ताकि क्लस्टर्स को वीवर्स को इन बायर्स के साथ बिजनेस मिल सके. ये हमारा उद्देश्य है. ये इवेंट जो है कल 8 तारीख से स्टार्ट हुआ है और 13 तारीख तक चलेगा. हम यही रिक्वेस्ट करते हैं कि जो भी हैंडलूम बायर्स हैं हैंडलूम लवर्स हैं वो सब यहाँ पे आए और इन क्लस्टर्स के साथ और इन वीवर्स के साथ मिले और इनका प्रोडक्ट खरीदें. मी रुचि तवकर gokop.com असं सोशल मार्केट प्लेस आहे ज्याच्यात आम्ही ऑनलाईन प्रोडक्ट सेल करतो हँडलूम आणि हँडीक्राफ्ट जे वीवर्स आणि आर्टिझन्स स्वतः डिरेक्टली विकतात ऑनलाईन. तर हा खूप युनिक इनिशिएटिव्ह आहे कारण ई कॉमर्स तुम्हाला माहितीच आहे की आत्ता किती म्हणजे सगळेच जण ई कॉमर्स थ्रू आपले प्रॉडक्ट्स विकत आहेत तर आर्टिझन्स आणि वीवर्सनी का मागे राहावं. तर म्हणून त्यांच्यासाठी हा प्लॅटफॉर्म आहे जिकडे ते डिरेक्टली त्यांचे प्रॉडक्ट्स विकू शकतात आणि फक्त नॅशनल नाही तर इंटरनॅशनल मार्केट्समध्ये पण त्यांचे प्रॉडक्ट्स पोचू शकतात या मार्केट प्लेसमध्ये. तर आम्ही ओडिसा आंध्रा आणि कर्नाटका असे 3 ह्याच्या स्टेट्समध्ये वीवर्स आणि आर्टिझन्सबरोबर खूप क्लोजली काम करतो आणि त्याच्या अंडर आम्ही एक्झिबिशन्स पण ऑर्गनाईज करतो. तर पुण्यात हे आम्ही पहिल्यांदा एक्सक्लुझिव्ह ओरिसा हँडलूम्सचं एक्झिबिशन ऑर्गनाईज केलं आहे
तर सगळे जे ओरिसाचे वीवर्स आहेत त्यांनी स्वतःचे स्टॉल्स इकडे आहेत आणि जे स्टेटचे ॲपेक्स कोऑपरेटिव्ह आहेत जसं की बॉयनिका उत्कलिका सेरीफेड संबलपुरी वस्त्रालया हे जे मोठे ब्रँड नेम झाले आहेत आता जे ॲपेक्स कोऑपरेटिव्ह आहेत त्यांचे पण स्टॉल्स आहेत तर जे पण कस्टमर्स हँडलूम लवर्स आहेत पुण्यातले ते इथे येऊन डिरेक्टली वीवर्स कडून हे प्रॉडक्ट्स खरेदी करू शकतात आणि त्याच्यामुळे त्यांना बेस्ट क्वालिटी आणि ॲट गुड प्राइसेस हे प्रॉडक्ट्स मिळू शकतात आणि आज बायर सेलर मीट आहे ज्याच्यात आम्ही पुण्यातले जे पण बुटीक्स किंवा डिझायनर्स रिटेलर्स आहेत त्यांना स्पेशली इन्व्हाइट केलं आहे की ते डिरेक्टली वीवर्सबरोबर इंटरॅक्ट करू शकतात त्यांचं डिझाईन इनपुट्स देऊ शकतात फीडबॅक देऊ शकतात की कसे प्रॉडक्ट्स त्यांना लागतात म्हणजे कम्पिटेटिव्ह मार्केट्समध्ये ते विकू शकतील असे प्रॉडक्ट्स तर ते इंटरॅक्ट पण करतील करतायत आत्ता आणि त्यांच्याकडून ते प्रॉडक्ट्स बल्कमध्ये डिरेक्टली परचेस पण करू शकतात तर आम्ही सगळ्या पुणेकरांना असं आवाहन करतो की तुम्ही ह्या एक्झिबिशनला ओडिशा हँडलूम्स एक्झिबिशनला नक्की या आणि जे वीवर्स आहेत तिकडे त्यांचं प्रॉडक्ट्स तुम्ही नक्की खरेदी करा आणि त्यांना प्रोत्साहन द्या आणि जर जे नाही आले तर तुम्ही आमची वेबसाईट आहे gocoop.com gocoop.com त्याच्यावर तुम्ही हे सगळे प्रॉडक्ट्स ऑनलाईन पण खरेदी करू शकता.